पाहूयात पुढची बातमी. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांची पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. नाना काटे पिंपळे सौदागर रहाटणी प्रभाग क्रमांक 28 मधून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. आगामी काळात काटे यांची कामगिरी कशी राहते, महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या कारभारांवर अंकुश ठेवण्यात काटे यशस्वी होणार का, याची चर्चा आता महापालिकेच्या वर्तुळात रंगू लागलीय. महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा दारुण पराभव करून भाजपनं सत्तांतर घडवून आणलं. राष्ट्रवादीला 36 नगरसेवकांवर समाधान मानावं लागलं. पहिल्या वर्षी पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांना विरोधी पक्ष नेतेपदी संधी देण्यात आली. या काळात बहल यांना आपल्या कामाचा फारसा प्रभाव दाखवता आला नाही. दरम्यान प्रत्येकाला एक वर्ष विरोधी पक्ष नेतेपद देण्याचा निर्णय राष्ट्रवादीनं घेतलाय. त्यानुसार दत्ता साने यांची विरोधी पक्ष नेतेपदी वर्णी लावण्यात आली. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर काटे यांना संधी देण्यात आलीये. एक अभ्यासू नगरसेवक म्हणून काटेंनी आपली ओळख निर्माण केलीये. शहरातील प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे, त्यामुळे आता विरोधी पक्ष नेत्यांवर सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यात नाना काटे कितपत यशस्वी होतात हे पाहणं महत्वाचं ठरेल. ज्या पद्धतीनं राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवून आज विरोधी पक्षनेता पद हे दिलेलं आहे, येणाऱ्या काळामध्ये चुकीच्या कामाला नक्कीच आम्ही सर्व नगरसेवक नगरसेविका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी नक्कीच चुकीच्या कामाला आमचा विरोध राहील. तुम्हाला माहिती असेल की या पिंपरी चिंचवडचा विकास होत असताना दादांनी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर कसं डेव्हलप केलेलं आहे. नक्की चांगल्या कामाला आमचा सगळ्यांचा सपोर्ट असतो, परंतु जर चुकीचं काम होत असेल तर या चुकीच्या कामाला आम्ही सर्व मंडळी म्हणजे शहराचे शहराध्यक्ष संजय भाऊ वगैरे असतील, दत्ताकाका साने, प्रशांत शितोळे, राजू मिसाळ, जावेद शेख, आजी माजी सर्व नगरसेवक पदाधिकारी आम्ही ताकदीने या चुकीच्या कामाला विरोध करतो.